बाप्पांच्या प्रसादासाठी आज बनवला बाप्पांच्या आवडीचा पदार्थ चुरमा लाडू। तर चुरमा लाडू बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, पीठ असं दाबून गच्च भरून घ्यायचं, याच्यात 2 चमचे बारीक रवा, 1 चमचा पांढरे तीळ, चवीपुरतं बारीक मीठ घालून सर्व सामग्री मिक्स करून घेतली। नंतर याच्यात 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे पहा, सर्व तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं, नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। तयार पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन मी दाखवल्याप्रमाणे मुटके करून घ्यायचे। हे पहा, या प्रकारे सर्व मुटके बनून तयार झालेत। नंतर तेल गरम करून मुटके तेलात सोडून बदामी कलर वरती तळून घ्यायचे आहेत। आता सर्व मुटके तळून तयार आहेत। मुटके थंड झाल्यावर याचे छोट्या छोट्या आकारात तुकडे करून घेऊयात आणि मिक्सर मधून पल्स मोड वरती म्हणजेच मिक्सरचं बटन उलट फिरून चालू बंद करून रव्यासारखं दळून घ्यायचं। हे आता एका पसरट ताटात काढून घेऊयात। नंतर पॅनमध्ये 4 चमचे तूप वितळवून याच्यात 1 वाटी किसलेला गूळ घातला आणि गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे। गूळ वितळल्यावर तयार मिश्रणात ओतायचं, याच्यात वेलची जायफळ पूड घालून एकजीव केलं, वरून आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालून चांगलं मिक्स करून हव्या त्या आकारात लाडू वळून घ्या। लाडू वळल्यावर भाजलेली खसखस लाडवाला लावून घ्यायची। हे पहा, खूप छान चुरमा लाडू बनून तयार झाला। या प्रकारे सर्व लाडू वळून घेतलेत बाप्पांच्या प्रसादासाठी, असे चुरमा लाडू बनवून नक्की पहा। या प्रमाणात 10 लाडू बनून तयार होतात। खूप छान, अगदी मऊसूत, जिभेवर ठेवताच विरघळले जातात। या गणेश चतुर्थीला असे लाडू बनवून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद।